गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज आपण मराठी शिकणार आहोत। चला तर मग ओपन करूया मराठीचं पान। पेज नंबर आहे तर पान नंबर आहे 65। 65 नंबर पान काढा। काय आहे त्या पानाच्या पेजवरती? वेड कोकरू, वेड कोकरू नावाचा कविता आहे। पात्र म्हणजे आपण काय लिहिलं आहे? वेड। पहिल्यांदा आपण वाचूया पोयम कविता आणि नंतर मी सांगते या कवितेत काय लिहिलं आहे। वेड कोकरू, तुम्ही पण माझ्या पाठीमागे मोठ्याने म्हणायचे आणि बोट पण ठेवायचे, कुठे चाललं आहे आपलं वाचायचं ते। वेड कोकरू खूप थकलं, येता नगरी वाट चुकलं, अंधार बघून बलतच भरलं, दमून दमून झोपेला आलं, शेवटी एकदा घर दिसलं, वेड कोकरू गोड हसलं, डोकं ठेवून गवताच्या कुशीत हळूच शिरलं आईच्या कुशीत। अशा पद्धतीने तुम्ही पण घरी मोठ्याने ही कविता वाचायची आणि लिहून पण काढायची तुमच्या मराठीच्या वहीमध्ये। चला तर पाहूया पण या कवितेत काय दिलं आहे। एक काय असतं? कोकरू असतं, त्याला सिद्ध करत काय म्हटलंय? वेड कोकरू। कोकरू माहिती तुम्हाला? शेळीचे पिल्लं काय म्हणतात? कोकरू। वेड कोकरू खूप थकलं, येताना घरी वाट चुकलं, ते कोकरू खूप थकलं आणि थकल्यामुळे काय झालं? घरी जाण्याची तो वाट विसरला। कोण विसरला? हे कोकरू। नंतर काय होतं? अंधार बघून बंद झालं। आपल्याला पण अंधार पाहिजे असं भीती वाटते की नाही? तसंच अंधार पडल्यानंतर या कोकराला पण खूप भीती वाटू लागली, बलतच प्यायला म्हणजे खूप घाबरलं, दमून दमून झोपेला आला आणि थकल्यामुळे काय झालं? तो दमल्यामुळे काय झालं? झोपेला आला। आपण पण पाहा, संध्याकाळी दिवसभर खूप खेळलेला असतो, त्यामुळे संध्याकाळी खूप दमल्यासारखं होतो, थकवा येतो आणि आपण लगेच काय होतो? झोपी जातो। तसंच या कोकराला पण दमून दमून काय झालं? झोप आली। शेवटी एकदा घर दिसलं आणि अशातच त्याला काय होतं? त्याचं घर त्याला दिसतं। शेवटी एकदा घर दिसलं, वेड कोकरू गोड असलं। आणि आपण पण पहा, एखादी गोष्ट आपली हरवली असेल किंवा सापडत नसेल आणि अचानक जर ती वस्तू सापडली किंवा दिसली तर आपण काय करतो? खूप आनंदी होतो आणि हसतो। तशाच पद्धतीनं हे वेड कोकरू पण घर दिसल्यानंतर गोड असलं म्हणजे खूप छान असलं आणि काय करतो तो घरी गेल्यानंतर? डोकं ठेवून गवताच्या कुशीत हळूच शिरलं आईच्या कुशीत। आणि घर दिसल्यानंतर तो गवताच्या कुशीत डोकं ठेवतो आणि कुठे शिरतो? आईच्या कुशीत, हळूच शिरलं आईच्या कुशीत। अशा पद्धतीनं ही कविता संपली। आजचा होमवर्क तुम्ही काय करायचंय? ही पूर्ण कविता तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहून काढायची आहे। होमवर्क घेऊन घ्या, वेड कोकरू कविता मराठीच्या वहीत लिहा। वेड कोकरू ही कविता आणि मोठ्याने वाचा हा सर्व तुमचा आजचा होमवर्क। समजली मुलांना सगळ्यांना ही कविता? चला तर मग आज आपण होमवर्क, तुम्ही होमवर्क करा आणि नंतर मला पाठवा कोणी माझ्या व्हॉट्सअप नंबरवर। धन्यवाद।